गीताई अध्याय 5 अर्जुन म्हणाला, कृष्णा संन्यास कर्मांचा तसा योग ही सांगसी, दोहो तजे बरे एक सांगते मज निश्चित। श्री भगवान म्हणाले, योग संन्यास हे दोन्ही मोक्ष साधक सारखे, विशेषची परी योग संन्यासाहूनी मानिला, तो जाण नित्य संन्यासी राग द्वेष न सेजया, जो द्वंद्वा वेगळा झाला सुखे बंधांतुनी सुटे। म्हणती सांख्य योगाते भिन्न मूढन जाणते, बाणो एक ही ती निष्ठा दोहींचे फळ देतसे, सांख्यांस जे मिळे स्थान ते योग्यांस ही लाभते, एक रूपची हे दोन्ही जो पाहे तोची पाहतो, योगा वाचून संन्यास कधी साधेची ना सुखे, संयमी योग जोडूनी ब्रह्म शीघ्रची गाठतो। अंतरी दूतला योगी जिंकूनी मन इंद्रिये, झाला जीवची भूतांचा करूनी ही अलिप्त तो, नकाही मी करी ऐसे योगी तत्वज्ञ जाणुनी, देखे ऐके शिवे होंगे खाय जायनी जे स्फसे, बोले सोडी धरी किंवा पापणी हालवी जरी, इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हेची पाहतो, ब्रह्मी ठेवूनी या कर्मे संग सोडूनी जो करी, पापे न लिप्त तो होय पद्मपत्र जसे जळे, देहा मनाने बुद्धीने इंद्रियांनी ही केवळ, आत्मशुद्ध्यर्थ निसंग योगी कर्म अनुष्ठिती, युक्त तो फळ सोडूनी शांती निश्चळ पावतो, अयुक्त स्वैर वृत्तीने खळी आसक्त बांधिला, मनाने सगळी कर्मे सोडूने संयमी सुखे, नवद्वार पुरी राहे करीना करविहीना, न करते पण लोकांचे न कर्मे निर्मितो प्रभु, न कर्मी फल संयोग स्वभावे सर्व होतसे, नघे पाप ही कोणासे नवा पुण्य ही तो विभू, अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित, गेले अज्ञान तेजांसे आत्मज्ञाने तया मग, परब्रह्म दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले, रंगले त्यात ओतूनी बुद्धिनिश्चय जीवन, पुन्हा येतीन माघारे ज्ञाने पाप धूनिया, विद्या विनय संपन्न द्विजगायत सागज, श्वान चांडाळ हे सारे तत्वज्ञ समपाहती, इथेच जिंकिला जन्म समत्वी मन रोवुनी, निर्दोष समजे ब्रह्म झाले तेथे चिस्ते स्थिर, प्रियलाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये, बुद्धि निश्चळ निर्मोह ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला, विटला विषयी जाणे अंतरी सुख कायते,
ब्रह्मी मिसळला तेव्हा भोगी ते सुख अक्षय विषयांतील जे भोग ते दुःखासची कारण येती जसे तसे जाती विवेकी नरमे तिथे प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरवू शके काम क्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया ब्रह्म होनी तो योगी ब्रह्म निर्वाण मेळवी फिटले दोष शंकाही मुठीत धरिले मन पावले ब्रह्म निर्वाण ज्ञानी विश्व ही तीरत काम क्रोधांस जिंकूनी यत्ने चित्तास बांधिती देखती ब्रह्म निर्माण आत्मज्ञानी चहूकडे विषयांचा बहिष्कार डोळा भ्रूसंगमी स्थिर करूनी नासिका स्थानी प्राणापान ही सारखे आवरी मुनि मोक्षार्थी इंद्रिये मन बुद्धिजो सोडी इच्छा भय क्रोध सर्वदा सुटलाचितो भोक्ता यज्ञ तपांसामी सोयरा विश्वचालक जाणुनी ह्या परी माते शांती सवरिलाचितो।